जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे गट विकास अधिकाऱ्यासह 13 जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये 6 ग्रामसेवक आणि 7 माजी सरपंचांचा समावेश आहे अशी माहिती टेंभुर्णी पोलिसांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील शासनाच्या मालकीची गावठाण जमीन बेकायदेशीरित्या खासगी व्यक्तीच्या नावे नमूद करून शासकीय जमिनीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल 13 जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचा देखील समावेश आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे मागच्या 30 वर्षात टेंभुर्णी गावात जे आहेत जे काही अतिक्रमण झालं होतं बेकायदेशीरित्या आणि ते बेकायदेशीर अतिक्रमण ज्या सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी यांनी ते नियमित करून ते मालकी हक्कात त्यांच्या नोंदी घेतल्या होत्या त्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात सध्या तत्कालीन 7 सरपंच आणि 6 ग्रामसेवक जे आहेत ग्रामविस्तार अधिकारी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यात पुढील कागदपत्र मागवून त्याची चौकशी करण्यात येत आहे. कोणता कोणता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यात फसवणूक कागदपत्रांचं बनावटीकरण आणि इतर कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि त्याची पुढे चौकशी चालू आहे. 1984 ते 2013 या दरम्यान हा अपहार झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे हे करत आहेत.